अहमदनगर शहरातील MIDC भागातील सन फार्मा कंपनीमध्ये एका कामगाराला हातपाय बांधून मारहाण करत एका खोलीत डांबून ठेवल्याची घटना घडून महिना उलटलाय. मात्र या घटनेचा तपास पोलिसांना लागला नाहीये. संबंधित कामगाराला कोणी मारहाण केली, का मारहाण केली आणि डांबून ठेवलं याचा तपास लावण्यात पोलीस मात्र अयशस्वी झालेत. सनफार्मा कंपनीतील त्या घटनेचं रहस्य अद्यापही गुलदस्त्यातच. घटनेला एक महिना होत आला, मात्र तपास कुठपर्यंत आला हे समजलंच नाही. कंपनीत कामगाराला कोणी आणि का डांबून ठेवलं हा प्रश्न आजही अनुत्तरितच. MIDC चे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे या प्रकरणाला गांभीर्यानं घेत नाहीये का? सन फार्मा कंपनीतील धक्कादायक घटनेचे काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले की नाही? आर्थिक तडजोड करून सन फार्मा कंपनीतील हे प्रकरण मिटवलं तर गेलं नाही ना? नेमकी भानगड काय? सत्य बाहेर येत नसल्याने पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या कार्यावर प्रश्न निर्माण. मारहाण करत तोंडात बोळा कोंबून हातपाय बांधून एका कामगाराला तिसऱ्या मजल्यावर डांबून ठेवल्याची घटना अहमदनगर शहरातील MIDC भागातील सनफार्मा कंपनीत घडली होती. या घटनेला आता महिना होत आलाय, मात्र या घटनेचा पूर्ण तपास लागला नाहीये. कंपनीत त्या कामगाराला कोणी मारहाण केली, कोणी डांबून ठेवलं, तसेच हे कृत्य नेमकं का केलं, कोणाच्या सांगण्यावरून केलं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मात्र गुलदस्त्यातच आहे. ही धक्कादायक घटना घडल्यानंतर MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी या घटनेचा तपास लावण्याची जबाबदारी घेतली खरी, पण घटनेला एक महिना होत आला, मात्र या घटनेचा तपास कुठपर्यंत आला हे मात्र अजून समोर आलं नाहीये. सन फार्मा कंपनीत घडलेल्या या घटनेत नेमका कोणाचा हात आहे? कंपनीत त्या कामगाराला मारून टाकण्याचा कंपनीचा डाव होता का? ही गंभीर घटना घडण्यामागचं नेमकं रहस्य काय? त्या कामगाराला मारणारे आरोपी कोण याचा शोध MIDC पोलिसांना अद्याप का लागत नाहीये? की पोलिसच या प्रकरणाला गांभीर्यानं घेत नाहीये? पोलिसच या गुन्ह्याचा तपास लावण्यात टाळाटाळ करत आहे का? या धक्कादायक घटनेचे काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले की नाही? की आर्थिक तडजोड करून हे प्रकरण दाबण्याचा मिटवण्याचा प्रयत्न झाला? नेमकं या प्रकरणाचं पुढं झालं तरी काय? घटना घडल्यावर पोलिसांनी कंपनीवर काय कारवाई केली हे अजून तरी कोणालाच समजलं नाहीये. सनफार्मा कंपनीत घडलेल्या त्या घटनेला आता एक महिना होत आला, मात्र MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना या घटनेचा उलगडा करता आला नाही. त्यामुळे आता पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या कार्यावरच प्रश्न उपस्थित होतोय. तसेच अंमली पदार्थ किंवा प्लॅटिनमची मोठी तस्करी या सन फार्मा कंपनीच्या मोठ्या अधिकाराच्या साह्यानं केली जाते आणि त्याची बाजारात विक्री केली जाते, त्याची मोठी आर्थिक साखळी आहे, हेच त्या कामगारांना पाहिल्यामुळे त्याला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला असा देखील आरोप होतोय. हे खरं आहे का? याबाबत पोलिसांनी काही माहिती घेतली का? की पोलिसांना ही घटना आज महत्वाची वाटत नाही म्हणून ते याकडे दुर्लक्ष करतायत? नेमकी भानगड आहे तरी काय? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत असून या घटनेतील सत्य कधी बाहेर येईल हे समजणं देखील आता अवघड आहे. ब्युरो रिपोर्ट, News Today 24, अहमदनगर.